हिंगोलीतील वसमत मोंढामध्ये हमालांनी नवीन दर लागू करण्याच्या मागणीसाठी हमाल मापाडी संघटनेनं सोमवार पासून काम बंद आंदोलन केलंय. त्यामुळे मोंढ्यात शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झालेत. बाजार समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या हमाल कामगारांना आणि त्यांची वाहतूक करणं, पोत्याचे वजन करणं यासाठी क्विंटलचे दर ठरवून देण्यात यावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. रिव्हिजन दिलं आम्हाला, तुम्ही आम्हाला रिव्हिजन दिलं, आम तुम्हाला काय पाहायचं काही नाही, त्याचा विचार खूप काही नाही माझ्याकडे, सभापती नाही, सचिव नाही, कोणी कार्यकर्ता नाही. त्याला आम्ही हमाल पाडीचे बसले, बगर पाण्याचा, बगर तानाचा, बगर घराचं बसले नाही. कधी बसून बसले? आम्हाला इथं सकाळी 10 वाजून बसलो आम्ही. आज सकाळ बस आम्हाला कोणी विचारणार इथं नाही, त्याचा कोणी विचार करणार आहे का? कोणी कोणी वाली द्या आम्हाला, त्याचा वाली पहा, आमचा विचार करा गोरगरिबाचा, नंतर आम्हाला बोला आमची काय चूक आहे, काय आहे, काय कारण आहे, काय आहे, कुठं आमचं चुकायला, आमचं विचारा तुम्ही. आम्ही बोला तयार आहे तुम्हाला, आमचे 4 माणसं घ्या, 4 माणसाला बोला, आमच्या 4 माणसं काय बसतात काही नाही, याचं उत्तर द्या आम्हाला. आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ, कमी करा, जास्ती करा, काय त्याचं कारण काही कळतं आम्हाला. विश्वविद्यालय बाजार समिती आम्ही 9 तारखेला एक अर्ज दिलेला आहे की काम बंद केले सध्यासाठी, आणि 30% आम्हाला भाववाढ व्हावा पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही शेतकऱ्याचं नुकसान व्हायला, प्रत्येक माणसाचं नुकसान आहे, आम्हालाच नुकसान आहे, आमच्या समजे आम्हालाच. आणि त्याच्यामुळं कसं व्हायलं माहिती आहे का, ते 30 रुपये 20 रुपये त्याच्यापासून कापायले, आणि आम्हाला 10 रुपया कट्ट्यानेच हळदीवाला 10 रुपया कट्ट्याने द्यायले.